विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेत. कपिल पाटील हे महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि मवियामधील दुरावा वाढल्याची चर्चा आहे. तर काल झालेल्या मवियाच्या मेळाव्यातही ते गैरहजर होते. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. यात कपिल पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील नाराज असल्याची चर्चा आहे आणि आज त्यांनी गोरेगावमध्ये राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय. त्यात ते आपली भूमिका मांडणार आहेत. तर गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास कपिल पाटील इच्छुक असून त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय. महाराष्ट्राचा एकोपा इथला सलोखा कायम राहायला पाहिजे, यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि हे हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी माणसं महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी राज ठाकरे साहेब आहेत. आणि म्हणून मी राज ठाकरेंना आज भेटायला आलो आहे. हुकुमशाही वृत्तीला व्यसन बसावी, भारतीय संविधानातली मूल्य कायम राहावीत, यासाठी देशातल्या जनतेने संविधानाच्या बाजूने इंडियाच्या बाजूने मतदान केलं, त्यासाठी आम्ही त्यासोबत होतो, इंडियाच्या सोबत होतो. आता ती निवडणूक संपलेली आहे, आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या पुढे प्रश्न आहे तो इथला सामाजिक सलोखा टिकवणं आहे. त्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण करणं, त्याच्यामध्ये वितृष्णा निर्माण करण्याची जी प्रवृत्ती सुरू आहे तिलाही व्यसन बसली पाहिजे, त्यासाठी जास्त काम केलं पाहिजे असं माझं.